नमस्कार. अक्रॉस स्टेटच्या विशेष भागामध्ये मी डॉक्टर सुचिता पाटील आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आम्ही ऑनलाईन शिक्षण या विषयावर शिक्षक भारती या मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, संस्थाचालक संजय दुबे, मुख्याध्यापक वसंतराव पाटील, शिक्षक अमोल गंगावणे, पालक कृष्णाताई नायर आणि त्याचबरोबर शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी, तर विद्यार्थिनी वैष्णवी कर्डिले या सर्वांची या ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत आपली मतं जाणून घेतलेली आहेत. बघूया त्यांनी काय सांगितले या संदर्भात. नमस्कार, मी अमोल गंगावणे, सहाय्यक शिक्षक. मित्रांनो, कोरोना प्रादुर्भावाचे संकट कमी होण्याचे नाव काही घेत नाही. अशातच शाळा पूर्ववत सुरू कराव्या यासाठी शासन स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व स्तरातून त्याला प्रखर विरोध आहे. पर्याय म्हणून शासनाने ऑनलाईन टीचिंगचा एक नवा फंडा आणला आहे. हे करत असतानाच शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नाही किंवा ऑनलाईन टीचिंग सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संवाद नाही. सर्व शिक्षकांना एकाच पातळीवर आणून टेक्नोसेवी गणले गेले. सगळे शिक्षक ऑनलाईन, इंटरनेट, वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिकवू शकतात असे गृहीत धरले गेले. म्हणजे सगळ्या शिक्षकांनी अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर आणि वायफाय किंवा मोठा नेटपॅड घ्यावा ही बंधने लादली गेली आहेत. शिक्षकांनी शिकवताना त्यांच्या घरातील मंडळींना चिडचूप राहावे लागत आहे. मुंबईसारख्या शहरांमधील छोट्या छोट्या घरांमध्ये आई वडील ऑनलाईन, विद्यार्थी ऑनलाईन, मुले ऑनलाईन हे दिव्य पार पडणे अशक्यप्राय आहे. यातूनच कौटुंबिक हिंसाचार किंवा कौटुंबिक भांडणे वाढत चालली आहेत. विद्यार्थ्यांना तर कोविड-19 संकट म्हणजे मुस्कटदाबीच आहे. आधीच प्रत्येक घरातून मुलांना हे करू नका, बाहेर जाऊ नका, असे वागू नका, कोणाच्या संपर्कात येऊ नका अशा अनेक नकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे हसणे, खेळणे, बागडणे आधीच हिरावून घेतले गेले आहे. त्यातच हे ऑनलाईन टीचिंगचे सुद्धा कित्येक पालकांना संकट वाटत आहे. कित्येक पालकांचे रोजगार बुडालेले आहेत. या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यांच्या जवळचा पैसा संपलेला आहे. घर कसे चालवावे, मुलांना खायला काय द्यावे या आर्थिक विवंचनेने कित्येक पालक आहेत. त्यातच मुलांच्या शिक्षणासाठी अँड्रॉइड म्हणजेच महागडा मोबाईल द्यायचा आहे. त्यात 1.5 GB ते 3 GB पर्यंतचा असा मोठा नेटपॅक हवा आहे. या अनेक मागण्यांमुळे पालक चिंतेत आहेत. मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत म्हणून पालक सुद्धा आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहेत. बिचाऱ्या विद्यार्थ्यांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. सतत 4-5 तास मोबाईलमध्ये राहणे, तसेच दिलेला होमवर्क परत संध्याकाळी करणे यातून त्यांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. आपल्याकडे दुसऱ्यासारखा मोबाईल नाही, त्यांच्यासारखा नेटपॅक नाही, यातून मुले वैफल्यग्रस्त बनत चालले आहे. ऑनलाईन टीचिंग चालू असताना शिक्षक विद्यार्थ्यांना गप्प बसा, आवाज बंद करा, मायक्रोफोन म्यूट करा अशा सूचना देत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना मुक्त होता येत नाहीये, त्यांची घुसमट होत आहे. गोरगरीब पालक विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ शकत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी खचून जाऊन आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहेत. मला वाटतं शासनाने विचार केला पाहिजे की एवढ्या साऱ्या मर्यादा असताना खरंच ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे का, किंवा 3-4 महिने शिक्षण पुढे ढकलले आणि अभ्यासक्रम कमी केला तर चालणार नाही का. आणि हो, सर्वच विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर तोलून किंवा आणून कसे चालणार. त्यांची आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक,
पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. कांगावा करून किंवा नको ती कारणे देऊन शासनाने मुलांच्या मानसिकतेचा विचार करून हा जो काही मुलांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे तो थांबवला पाहिजे असे मला वाटते. धन्यवाद. मी वसंतराव पाटील, मी आज ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत बोलणार आहे. 3 महिने पहिले फेस टू फेस एज्युकेशन चालत होते, त्यासाठी विद्यार्थी शिक्षक शाळेत येत होते आणि तशी वर्गात व्यवस्था होती आणि त्यामध्ये अध्ययन आणि अध्यापनाचे काम चालत होते. परंतु आज लॉकडाऊनमुळे 3 महिन्यांपासून आपण घरात आहोत आणि म्हणून आपल्याला घरातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झालेली आहे. पण या प्रशिक्षणासाठी किती शिक्षक प्रशिक्षित आहेत, किती शिक्षकांना झूम ॲपचा वापर करता येतो, किती शिक्षकांना ऑनलाईन मीटिंग घेता येते, किती विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, किती विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षणाचा फायदा करून घेत आहेत, यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वे करणे तेवढे आवश्यक आहे, तेवढे शिक्षकांना प्रशिक्षणाची पण गरज आहे. धन्यवाद. नमस्कार. ऑनलाईन जे क्लास स्टार्ट केले आहे ते ठीक आहे, पण सध्या मुलांना ऑनलाईनचं हे सवय नाही आहे आणि माहिती नाही आहे, कारण हे नवीन काहीतरी आहे. पण आत्ता काही आपल्याकडे चॉईस नसल्यामुळे हे ठीक आहे, पण काही घरी हे सगळं उपलब्ध नाही आहे, जसं ऑनलाईन इंटरनेट आणि लॅपटॉप मोबाईल वायफाय कनेक्शन हे सगळीकडे नसतात, त्यामुळे हे जरा त्रासदायकच आहे. आणि आता 5 महिन्यापासून मुलं घरीच आहेत, त्यांनाही बाहेर खेळायला सोडलं नाही, आपण इथे जाऊ नका तिथे जाऊ नका खेळू नका इथे नाही तिथे नाही. आणि अचानक आता हे आपल्याकडे ऑर्डर आले का ऑनलाईन क्लास चालू करायचं, आपण मुलांचं कसं काय करायचं, त्यांनाही हे काहीतरी नवीनच आहे, टीचरांनाही नवीन आहे, पालकांना नवीन आहे, काही घरी सोय पण नाही आहे, पण मध्यमवर्गीय जे आहे त्यांच्या घरी सोय नाही, सगळं एकाच रूममध्ये होतं, मग हे सगळं कसं काय होणार. आणि काही शाळेत ऐकायला आलं आहे का ते परीक्षा पण घेणार आहे, मग हे परीक्षा घेले तर कसं झाले, मुलं कसं करणार, हे सगळं त्रासदायकच आहे. माझी विनंती आहे की हे ऑनलाईन परीक्षा तरी करू नये. धन्यवाद.